माझं वय सध्या 90 चालू आहे आणि मी आत्तापर्यंत शिक्षण कॉलेज एज्युकेशन कॉलेज ज्याला म्हणतात त्या कॉलेजमध्ये माझी सर्व्हिस झालेली आहे. तिथून मी रिटायर झालो, 30 वर्ष झाली आता त्याला, कारण 60व्या वर्षी मी रिटायर झालो आणि तिथलं माझं आयुष्य फार चांगलं गेलं. आणि आता वृद्धावस्था कशी कठीण जाईल म्हणून मी फारच घाबरून गेलो होतो की आता ही वृद्धावस्था कशी काढायची. परंतु सुदैवाने मला माया केअरचे निमोणकर हे भेटले आणि त्यांच्या सहकार्याने माझी वृद्धावस्था आता फारच म्हणजे व्यवस्थित जाते आहे किंवा सोपी जाते. म्हणजे मला जी कठीण वाटत होतं ते आता सोपं झालेलं आहे. ते माझी सगळी ही बँकेची कामं वगैरे सगळी ती करतात. अगदी कुठलंही काम इतक्या त्वरेने करतात की मला त्याबद्दल फार कौतुक वाटतं. आणि असे असे सोशल वर्कर चांगले चांगल्या प्रकारचे सोशल वर्कर जे उत्साहाने काम करतात अशा प्रकारचे निमंत्रण मला भेटले ही खरोखरच माझं सुदैव आहे असं मी समजतो. तेव्हा मला हे जे माया केअर फाउंडेशनचं जे काय सहकार्य मिळालं आहे त्यामुळे खरोखरच माझी वृद्धावस्था फार कठीण नाही आहे. वृद्धावस्था ही कठीण असतेच पण आता ती फार कठीण राहिलेली नाही, बरीच सोपी झाली आणि माझं टेन्शन जे आहे ते गेलेलं आहे. ते माया केअरमुळेच गेलेलं आहे पण मला ते. नमस्ते सगळ्यांना, माझं नाव अर्चना चंदने, मी प्रॉपर औरंगाबादची आहे आणि माझ्या एज्युकेशनबद्दल मी थोडंसं सांगू इच्छिते. माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं आहे 2014 आणि 2012 माझं डिप्लोमा इन टीचर एज्युकेशन कम्प्लीट झालं आहे. मी गेल्या 2 वर्षापासून माया केअरमध्ये काम करत आहे आणि मला इथं काम करून खरंच खूप आनंद वाटतो आहे, कारण माया केअर हे सिनियर सिटिझनसाठी पूर्णपणे मोफतमध्ये सुविधा उपलब्ध करून देतं. जसं की एखादे सिनियर सिटिझन जर म्हणाले की आम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे तर त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं, त्यांचे बँकिंगचे कामं करून देणं, त्यांच्या एंटरटेनमेंटसाठी प्रोग्राम आयोजित करणं, अशा पद्धतीने आम्ही विविध कामं सिनियर सिटिझनसाठी करतो. ज्या पद्धतीची त्यांची रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीने आम्ही त्यांची मदत करतो. आणि तसेच जे डिसेबल पर्सन असतात त्यांना पण इथं इंडिपेंडंट बनवण्यासाठी त्यांना इथं जॉब दिला जातो. जशी की मी पण एक हँडिकॅप आहे, मी गेल्या 8 वर्षापासून चालू शकत नाही, मी व्हीलचेअर बाउंड आहे पूर्णपणे, पण मी इथं काम करते आणि अतिशय चांगल्या पद्धतीने इथं काम करत आहे. ॲज अ प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर म्हणून मी इथं काम करत आहे माय केअरमध्ये. तर मला तुम्हाला हे म्हणायचं आहे की तुमच्या इथल्या आसपासच्या जे लोक आहे सिनियर सिटिझन, त्यांना जर कोणत्याही मदतीची गरज असली तर तुम्ही आमच्याशी डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. इथं आमचे खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, तर तुम्ही ते नंबर पाहून आमच्याशी डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकतात. तर आम्ही तशा पद्धतीनं सिनियर सिटिझनला मदत पोहोच करू. धन्यवाद.